शारदादेवी हॉस्पिटलच्या बेडवर डोळे मिटून पडल्या होत्या. त्यांच्या सुनेने त्यांच्यासाठी घरून गरमागरम खिचडी बनवून आणली होती. डॉक्टरांनी त्यांना फक्त हलका आहार देण्यास सांगितले होते. ताटात जेवण काढल्यावर त्यांची सून मीनाक्षी म्हणाली, आई उठून जेवून घ्या. शारदादेवी अनिच्छेने म्हणाल्या की, नाही सुनबाई, मला काही खावेसे वाटत नाही. मीनाक्षी धीर देत म्हणाली, आई थोडं खाऊन घ्या. नाही खाल्लं तर लवकर कशा ठीक होणार? शारदादेवींनी दीर्घ निश्वास सोडला आणि थकलेल्या स्वरात म्हणाल्या, सुनबाई, मी माझे आयुष्य जगले, अजून किती जगणार? आणि असेही अजून जगून मला काय करायचे आहे? सासूबाईंचे म्हणणे ऐकून मीनाक्षीच्या डोळ्यात पाणी आले. तिला तिच्या सासूच्या दुःखाची पूर्णपणे जाणीव होती. लग्न होऊन 4 वर्ष झाली होती आणि सासूचे दुःख तिला जवळून जाणवले होते. आपल्या अश्रूवर नियंत्रण ठेवत मीनाक्षी म्हणाली, आई अशा गोष्टी पुन्हा बोलू नका. तुम्ही आमच्यासाठी किती महत्त्वाच्या आहात हे तुम्हाला काय माहिती? शारदादेवींना त्यांच्या सुनेचे प्रेम समजले. त्यामुळे खावेसे वाटले नाही तरीही त्या उठल्या आणि त्यांनी थोडीशी खिचडी खाल्ली, औषध घेतले आणि झोपल्या. सासूबाईंनी थोडी विश्रांती घ्यावी म्हणून मीनाक्षी खोलीतून निघून गेली. शारदादेवी झोपल्या होत्या पण झोप त्यांच्या डोळ्यांपासून खूप दूर होती. अधूनमधून त्यांचे मन भूतकाळाच्या आठवणींमध्ये भटकू लागले. शारदादेवी जेव्हा 16 वर्षांच्या होत्या तेव्हा त्यांची आई वारली. त्यावेळी त्यांची मोठी बहीण उमा 20 वर्षांची होती. उमाने शारदादेवींची आईसारखी काळजी घेतली. दोन बहिणींमध्ये इतकं प्रेम होतं की त्या दोन देह आणि एक आत्मा असल्याचं म्हटलं जात होतं. उमा विवाह योग्य झाल्यावर महेशचे नाते तिच्यासाठी आले. सर्व काही चांगले होते त्यामुळे नाते फायनल झाले. लग्नाचा दिवस जसजसा जवळ येत होता तसतशी शारदादेवींना बहिणीशिवाय जगायचं कसं याची चिंता वाढत होती. लग्नाची तयारी मोठ्या थाटामाटात चालू होती. इतक्यात एके दिवशी महेशचे आई वडील शारदादेवींच्या वडिलांना भेटायला आले. त्यांना अचानक पाहून शारदादेवींचे वडील नारायणराव थोडे घाबरले. पण महेशच्या वडिलांचा हेतू कळल्यावर त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. महेशचे वडील म्हणाले की, नारायणराव, गोष्ट अशी आहे की महेशच्या आजोबांची तब्येत बरी नाही. त्यांना महेशचा धाकटा भाऊ सुधाकरचेही लग्न लवकरात लवकर व्हावे असे वाटते. त्यामुळे आम्ही विचार केला आहे की आमच्या दोन्ही मुलांची लग्न एकाच दिवशी व्हावी. आमच्या वडिलांना शारदा सुधाकरसाठी खूप आवडली होती. त्यामुळे उमासोबत शारदा ही देखील आमच्या घरची सून व्हावी अशी आमची इच्छा आहे. तुमचा यात काही आक्षेप असेल तर आम्हाला कळवा. हे ऐकून शारदादेवींच्या वडिलांना असे वाटले की जसे त्यांच्या मनातीलच इच्छा पूर्ण झाली. त्यांचा आपल्या मुलींच्या नशिबावर विश्वासच बसत नव्हता की इतकं चांगलं कुटुंब आणि लग्नानंतर ही दोन्ही बहिणी एकत्र राहणार होत्या. यापेक्षा चांगलं काय असू शकतं? त्यांनी हे नाते आनंदाने स्वीकारले. आता घरात आनंद द्विगुणित झाला होता. लग्नानंतर ही बहिणी सोबत सासरच्या घरी राहता येणार असल्याने शारदादेवींनाही खूप आनंद झाला. शारदादेवी आणि उमाने मोठ्या उत्साहात लग्नाची तयारी सुरू केली होती. पण शारदादेवींना हे माहीत नव्हते की त्यांचा हा आनंद काही दिवसांचाच होता. दोन्ही बहिणींचे लग्न मोठ्या थाटामाटात झाले. पण लग्नाच्या दिवशी रात्री शारदादेवींचा नवरा सुधाकर रावांनी स्पष्ट केले की शारदादेवी त्यांना अजिबात आवडत नाही. फक्त आजोबांच्या इच्छेला मान देण्यासाठी त्यांनी लग्नाला होकार दिला होता. पण त्यांना आपल्या वधूवर अजिबात प्रेम नव्हते. हे कटू सत्य ऐकून शारदादेवींची अवस्था अशी झाली होती की कापले तर रक्त येणार नाही. आज पहिल्यांदा त्यांना जाणवले होते की त्यांचा काळसर रंगच त्यांच्या सुखाचा शत्रू आहे. आज नववधूच्या सर्व इच्छा गरम अश्रूच्या थेंबांनी बाष्प झाल्या. बराच वेळ अश्रू ढाळल्यानंतर जेव्हा त्यांचे मन थोडे शांत झाले तेव्हा त्यांनी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवले आणि संयमाने त्यांनी विचार केला की हळूहळू मी माझ्या प्रेमाने माझ्या पतीचे मन जिंकेन. पण त्यांचा विचारही चुकीचा ठरला. शारदादेवींनी नवऱ्याकडे जाण्याचा जितका प्रयत्न केला तितकाच तो तिला दूर ढकलत राहिला. सासरच्या घरी त्यांची बहीण होती पण नवऱ्याचे प्रेम हे काही खेळणं नाही की उमाने तिची बहीण शारदाला तिच्या सुखासाठी दिले असते. पती पत्नी खोलीत एकटे असताना एकत्र होते ही गोष्ट वेगळी आहे. त्यामुळे आकर्षण असो वा गरज सुधाकर राव अनेक वेळा शारदादेवींच्या जवळ आलेत पण ते पत्नीवर मनापासून प्रेम करू शकले नाही. त्या काही रात्रीचा परिणाम म्हणून शारदादेवी 5 वर्षात 2 मुलांची आई झाल्या होत्या.
सुधाकर रावाने एक मुलगा आणि एक मुलगी देऊन आपले कर्तव्य पार पाडले होते. शारदा देवी ही मुलांचे संगोपन करण्यात मग्न होत्या. काही वर्षांनी त्यांची बहीण पतीसोबत दुसऱ्या शहरात राहायला गेली, जिथे तिचा नवरा कामाला होता. अशा प्रकारे शारदा देवी आपल्या बहिणीपासूनही दूर झाल्या होत्या. त्यांना पतीचे प्रेमही कधीच मिळाले नाही. त्यांच्या सासूचे त्यांच्यावर नक्कीच प्रेम होते, पण काही वर्षांनी सासूचेही निधन झाले आणि मग सासरेही जास्त काळ जगू शकले नाही. आता शारदा देवी त्या घरात मुलांच्या प्रेमाच्या आधारावर जगत होत्या. मुलंही हळूहळू मोठी होऊ लागली आणि अभ्यासात व्यस्त होऊ लागली. नवऱ्याच्या हृदयात स्थान मिळवण्यासाठी शारदा देवींनी खूप प्रयत्न केले, पण सुधाकर राव त्या प्रयत्नांकडे दुर्लक्ष करत असे. एक दिवस एकटेपणाला कंटाळून शारदा देवींनी ठरवले की ते आज आपल्या नवऱ्याशी मोकळेपणाने याविषयी बोलूनच राहतील. त्या दिवशी संध्याकाळी सुधाकर राव ऑफिसमधून घरी आले तेव्हा शारदा देवी पतीचे मनपसंत निळ्या रंगाची साडी आणि हलकासा मेकअप करून तयार झाल्या होत्या. त्या रंगाने सावळ्या नक्कीच होत्या, पण त्यांचे तीक्ष्ण डोळे आणि हलकासा मेकअप त्यांच्या सौंदर्यात भर घालत होता. त्यांनी चहा आणि पकोडे तयार केले होते, जे सुधाकर रावांना खूप आवडले. सुधाकर राव नाश्ता करू लागले तेव्हा शारदा देवी जवळ बसल्या आणि हळूच म्हणाल्या की ऐका ना, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. सुधाकर रावांनी त्यांच्याकडे बघितले तर शारदा देवी म्हणाल्या, आपल्या लग्नाला खूप वर्ष झाली. मी नेहमी बायकोचे प्रत्येक कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या प्रेमात काय कमी आहे की आजही तुम्ही माझ्यावर प्रेम करत नाही. यावर सुधाकर राव चिडून म्हणाले, भूतकाळाची आठवण करून काय उपयोग, तू या घरची मालकीण आहेस, मी तुझी प्रत्येक गरज पूर्ण करतो, तुला आणखीन काय हवं. हे ऐकून शारदा देवींचे डोळे पाणावले. त्या वेदनेच्या स्वरात म्हणाल्या, पत्नीला भावनिकदृष्ट्या ही प्रेमाची गरज असते. इतक्या वर्षांच्या अथक प्रयत्नानंतरही मी तुमच्या प्रेमाला पात्र आहे असे तुम्हाला वाटत नाही का? तुम्ही मला तुमच्या हृदयात थोडी जागाही देऊ शकत नाही का? मी मानते की कोणाकडून मागणी करून प्रेम मिळू शकत नाही, पण एवढ्या वर्षात तुमच्या मनात माझ्याबद्दल थोडेसेही प्रेम निर्माण झाले नाही का? यावर सुधाकर राव चिडून म्हणाले, तू फक्त माझ्या मुलांची आई आहेस, तू या घरची सून आहेस, माझ्याकडून कधीच प्रेमाची अपेक्षा करू नकोस, असे म्हणत ते थंडपणे उठले आणि तिथून निघून गेले. शारदा देवी ढसा ढसा रडायला लागल्या. तू फक्त माझ्या मुलांची आई आहेस या शब्दांनी त्यांचे मन भडकले होते. त्यांना त्यांच्या नवऱ्याकडून फक्त रात्रीचं प्रेम मिळालं होतं, पण नवऱ्याच्या स्पर्शात ते प्रेम त्यांनी कधीच अनुभवलं नव्हतं. त्या एक सुहासिनी तर बनल्या होत्या. त्यांनी सुहासिनीचे सर्व लक्षण परिधानही केले होते, पण आजपर्यंत त्या खऱ्या अर्थाने सुहासिनी बनू शकल्या नव्हत्या, कारण त्यांना त्यांच्या पतीचे शुद्ध प्रेम कधीच मिळाले नव्हते. त्या दिवसापासून त्यांनीही कायमचे मौन पाळले. वर्षानुवर्ष गेली, मुलं मोठी झाली होती, त्यांच्या मुलीचे लग्नही झाले आणि ती तिच्या सासरच्या घरी गेली आणि त्यांचा मुलगा नीरजने मीनाक्षीशी लग्न केले. मीनाक्षी जेव्हा सासरच्या घरी आली तेव्हा तिलाही हळूहळू सासू सासऱ्यांच्या नात्याची सत्यता कळू लागली. सासूच्या हाल अपेष्टा नवऱ्याच्या प्रेमाशिवाय त्यांनी इतकी वर्षे एकटीने घर कसे सांभाळले याचा विचार करून तिला थरकाप उडत असे, कारण मीनाक्षी आणि नीरज यांच्यात जराही दुरावा निर्माण झाला तर मीनाक्षीला ते अजिबात आवडायचं नाही. मीनाक्षीने सासूबाईंची खूप काळजी घेतली, पण सासूबाईंसाठी ती आणखी तरी काय करू शकली असती. मीनाक्षीने सासूला आदर आणि प्रेम देण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून सासूच्या घरात मन लागेल, परंतु तरीही पत्नीच्या आयुष्यात पतीच्या प्रेमाची कमतरता कोणीही भरून काढू शकत नाही. शारदा देवी ही आपल्या जबाबदाऱ्या पार पाडताना आता थकल्या होत्या. त्यांच्या नीरज जीवनाला त्या कंटाळल्या होत्या. दोनच दिवसांपूर्वी त्यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. नीरज आणि मीनाक्षी घाबरले आणि त्यांनी शारदा देवींना पटकन रुग्णालयात दाखल केले. आता शारदा देवी पूर्वीपेक्षा खूप चांगल्या होत्या, पण त्यांना जगण्याची इच्छा नव्हती. 3 दिवसांनी शारदा देवी हॉस्पिटलमधून घरी परतल्या. हॉलमध्ये पाऊल टाकताच संपूर्ण हॉल फुगे आणि लाल गुलाबांनी सजलेला दिसला. त्यांनी प्रश्नार्थक नजरेने आपल्या मुलाकडे पाहिले. तोपर्यंत सून म्हणाली, आई, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. आज त्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे हे शारदा देवी विसरल्याच होत्या,
कारण असेही त्यांच्या नवऱ्याने या लग्नाला अजिबात लग्न मानले नाही. मग लग्न वाढदिवस कोण साजरा करणार? मुलांनी त्यांच्यासाठी खूप तयारी केली होती. ते पाहून त्यांचे डोळे आनंदाने भरून आले. मुलांच्या आनंदात त्या सहभागी झाल्या. ओठांवर हसू होतं, पण डोळ्यात शून्यतेची वेदना होती. मुलांना दाखवायला सुधाकर रावही हसत होते, पण आपल्या पतीचे हसणे खोटे आहे हे शारदा देवींना माहीत होते. काही वेळाने शारदा देवी विश्रांतीसाठी त्यांच्या खोलीत पोहोचल्या. सुधाकर रावही खोलीत आले आणि खोलीत प्रवेश करताच त्यांनी खोलीचा दरवाजा बंद केला. शारदा देवींनी चकित होत मागे वळून बघितलं आणि सुधाकर रावांना पाहून त्यांनी निर्विकार चेहऱ्याने तोंड वळवलं. जणू आता त्यांना त्यांच्या पतीकडून काही अपेक्षा राहिल्या नाहीत. सुधाकर राव त्यांच्या पत्नीकडे आले आणि मोगऱ्याच्या फुलांचा सुगंधित गजरा त्यांच्या केसात लावून त्यांनी शारदा देवींचे तोंड स्वतःकडे वळवले. शारदा देवींसाठी हे खूप मोठे आश्चर्य होते. त्या नवऱ्याच्या चेहऱ्याकडे आश्चर्याने बघू लागल्या. तेव्हा आज त्यांना त्यांच्या नवऱ्याच्या डोळ्यात काही वेगळेच भाव दिसले. पत्नीच्या डोळ्यातला प्रश्न पाहून सुधाकर राव मान खाली करून म्हणाले, मला माफ कर, तू न केलेल्या चुकीची शिक्षा मी आयुष्यभर तुला देत आलो आहे. तुझे दिसणे सामान्य होते हे मान्य आहे, पण यात तुझा काय दोष? मी नेहमी माझ्या जिद्दीत मग्न होतो, तुझ्यापासून दूर पळत होतो आणि माझ्या मनाला शांत करण्यासाठी तुझ्या प्रेमाकडे दुर्लक्ष करत होतो. तू नेहमीच तुझ्या त्याग, प्रेम आणि समर्पणाने माझे मन जिंकण्याचा प्रयत्न केलास, परंतु सर्व काही बघूनही मी डोळे मिटून तुझ्यापासून दूर पळत राहिलो. त्या दिवशी तुला हृदयविकाराचा झटका आला, तेव्हा तुला गमवण्याच्या विचारानेच मी हादरलो. जेव्हा मी तुझ्याशिवाय या घराची कल्पना करू लागलो, तेव्हा असे वाटले की माझे तर काही अस्तित्वच नाही. तू माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग कधी झालीस ते मलाही कळले नाही. तू खरंच माझी अर्धांगिनी होतीस, पण हे फक्त मलाच कळले नाही आणि तुझ्या नात्याचा अधिकार मी तुला दिला नाही. सुधाकर रावांचे हे बोलणे ऐकून शारदा देवींच्या डोळ्यातून हजारो अश्रू वाहू लागले. सुधाकर राव शारदा देवीच्या खांद्याला धरून म्हणाले, त्या दिवशी तू दवाखान्यात तुझ्या सुनेशी बोलत होतीस की मी कोणासाठी जगू आणि जगून काय करू. त्यावेळी मी खोली बाहेर उभा होतो, तुझे शब्द ऐकले, मग लक्षात आले की कदाचित मी तुझ्यापासून तुझे जगण्याचे कारण काढून घेतले आहे. म्हणूनच तू आयुष्याबद्दल खूप निराश झालीस, पण मी तुला सांगतो तुझ्याशिवाय माझे काय होईल. इतक्या वर्षानंतर मला आत्ता कळले आहे की मी देखील तुझ्यावर प्रेम करतो. मान्य करतो की तुझे प्रेम समजायला मला खूप उशीर झाला, पण आता मला तुझे रात्रंदिवस माझ्या प्रेमाने भिजवायचे आहेत आणि तुला माझ्यासाठी जगायचे आहे. मला सांग, मला माझी चूक सुधारण्याची संधी देशील ना? असे बोलून सुधाकर रावांचा गळा दाटून आला. त्यांच्या डोळ्यात पश्चाताप होता, अश्रूही वाहू लागले. शारदा देवीही रडत होत्या. तेव्हा सुधाकर रावांनी शारदा देवींचा अश्रूंनी भिजलेला चेहरा हनुवटीला पकडून वर केला. त्यांचे अश्रू पुसले आणि त्यांना ओढत छातीशी घट्ट मिठी मारली. आज शारदा देवींच्या वेदना अश्रूंनी वाहत होत्या. तोंडातून शब्दच निघत नव्हते, पण त्या दोघांच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंनी सर्व व्यथा धुऊन काढल्या होत्या आणि त्या अश्रूंचा प्रत्येक थेंब त्यांच्या प्रेमाची नवी कथा लिहिणार होता. सुधाकर रावांनी सिंदूरची डब्बी बाहेर काढली आणि शारदा देवींची मांग भरली आणि म्हणाले, आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे ना, पण आज मी तुला परत माझी सुहासिनी बनवतो. आज शारदा देवींची वर्षांची तपश्चर्या सफल झाली होती आणि उशिरा का होईना अपूर्ण विवाह पूर्ण झाला होता. त्या दिवसापासून सुधाकर राव आपल्या पत्नीची पूर्ण काळजी घेऊ लागले. छोट्या छोट्या गोष्टीतून ते आपल्या पत्नीवरचे प्रेम व्यक्त करू लागले. वर्षानुवर्ष वाळवंटात धगधगत असलेल्या शारदा देवींच्या हृदयाला पतीच्या प्रेमाच्या वर्षावानी थंडावा मिळू लागला. त्यामुळे शारदा देवींच्या चेहऱ्यावर अशी लाली असायची जणू त्या नववधूच आहेत. मित्रांनो, जीवनसाथी कसाही असो, जर त्याने प्रेम दिले आणि अथक परिश्रमाने कुटुंबाचा सांभाळ केला तर त्याच्या प्रेमाचे कौतुक केलेच पाहिजे, कारण आयुष्याचा काहीच भरोसा नाही. म्हणून आपण आपल्या जोडीदाराबरोबर आपले प्रेम व्यक्त करत राहिले पाहिजे आणि त्यांना नेहमी ही जाणीव करून द्यायला पाहिजे की ते आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहेत. तर मित्रांनो, स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा.
आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो. आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.